जालन्यामध्ये गजानन तौर या इसमावर झालेला गोळीबार, लक्ष्मण गोरे व रोहित ताटपामुलवार यांनी अज्ञात कारणावरून गजानन तौर या इसमास 11/12/2023 रोजी गोळ्या झाडून ठार केले आहे. याबाबतची फिर्याद घटनास्थळी उपस्थित माऊली उर्फ ज्ञानेश्वर मंगळे यांनी पोलिसांना दिली आहे. सदर प्रकरणी आरोपी लक्ष्मण गोरे व रोहित ताटी पामुलवार यांनी गैरकायदेशीर मंडळी जमून सदर इसमास गोळ्या झाडून जीवे ठार मारणे व जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलीस स्टेशन तालुका जालना येथे दिनांक 11/12/2023 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 802/2023 नोंद करण्यात आला आहे. उपरोक्त नमूद दोन्ही आरोपींना 12/12/2023 रोजी पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपींना पोलिसांनी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 22/12/2023 पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर घटनेशी संबंधित आरोपी व मयत इसम यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. प्रस्तुत गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे. जालन्यामध्ये गजानन तौर या इसमावर झालेला गोळीबार, लक्ष्मण गोरे व रोहित ताटपामुलवार यांनी अज्ञात कारणावरून गजानन तौर या इसमास 11/12/2023 रोजी गोळ्या झाडून ठार केले आहे. याबाबतची फिर्याद घटनास्थळी उपस्थित माऊली उर्फ ज्ञानेश्वर मंगळे यांनी पोलिसांना दिली आहे. सदर प्रकरणी आरोपी लक्ष्मण गोरे व रोहित ताटी पामुलवार यांनी गैरकायदेशीर मंडळी जमून सदर इसमास गोळ्या झाडून जीवे ठार मारणे व जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.